आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. नवी दिल्ली इथं आयोजित मूव्ह या पहिल्या जागतिक मोबिलिटी परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सध्या उद्घाटन होत आहे. नीती आयोगाच्या वतीनं आयोजित या 2 दिवसीय परिषदेत प्रामुख्यानं शहरी भाग प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार आहे. विद्युतीकरण, पर्यायी इंधन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची नवी साधनं, लॉजिस्टिक आणि माहिती विश्लेषण या 5 विषयांवर मुख्य चर्चा होणार आहे. या परिषदेत जगभरातून 2200 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात जागरुकता वाढवण्यावरही या परिषदेत चर्चा होईल. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी काल मुंबईत तटरक्षक दलाची सज्जता, पायाभूत सुविधा विकास आणि किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी सागरी तेल प्रदूषण, चक्रीवादळ, जहाज अडकणं यासारख्या सागरी आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठीच्या व्यवस्थेची माहिती त्यांना अधिकाऱ्यांनी दिली. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांकरता राज्य सरकारनं पुणे मुंबई द्रतगती महामार्ग आणि कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर पथकर माफी जाहीर केली आहे. येत्या 10 ते 13 तारखेदरम्यान कोकणात जाणाऱ्या तर 23 तारखेला कोकणातून परतणाऱ्या वाहनांनाही पथकर माफी मिळेल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लातूर शहरातल्या सर्व परवानाधारक ऑटो रिक्षांना दर्शनी भागात क्विक रिस्पॉन्स QR कोड बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या कोडमुळे पोलिसांबरोबरच प्रवाशांनाही संबंधित वाहनाची आणि वाहन चालकाची पूर्ण माहिती मिळणं सोपं होणार आहे. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते काल या उपक्रमाची सुरुवात झाली. औरंगाबादच्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय सभूकरंडक वादविवाद स्पर्धा आजपासून सुरू झाली. महात्मा गांधी यांचा विचार कालबाह्य झाला आहे, असा या स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या होणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमच्या नंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.